नमस्कार, मी नागेश गिरे आपलं स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूजमध्ये. माणसाचा शेवटचा आणि अखेरचा जो एक ॲड्रेस असते, जो पत्ता असतो, तो असते मोक्षधाम. तर मोक्षधाम हा शब्द जो आहे, हा मोक्षधाम म्हणजे माणसाचा अखेरचा पत्ता. आणि आज आपण एक सामाजिक जाणीव असलेल्या काही लोकांकडे आणि काही एक संघटना आहे जी बुट्टीबुरीमध्ये आपल्या मार्फत एका पडीत मोक्षधामाला एक नवीन रूप आणि एक नवं सौंदर्यीकरण करण्यासाठी आपल्या श्रमदान आणि आर्थिक दानातून करत आहे. आज आपल्यासोबत स्वराज्य जनशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष गौडजी हजारे आहेत आणि त्यांचे काही सहकारी इथे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की जे हे त्यांनी एक युवांनी हा जो विचार आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन आपल्या मोक्षधामाचा जे नवीन रूप द्यायचा एक संकल्पना आहे, त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ. गौरव, आपले स्वागत आहे शारदा न्यूजमध्ये. नमस्कार. आपण जो हा एक निर्णय घेतला आहे की मोक्षधामाला नवीन रूप द्यायचं आहे, सौंदर्यीकरण करायचं आहे, तर ही जी संकल्पना आपल्या संघटनेमार्फत म्हणा का आपला जो युवा वर्ग आहे या संघटनेमध्ये, तर हा प्रश्न म्हणजे नेमका निर्माण कुठून झाला? नेमका प्रश्न निर्माण असा झाला की आम्ही मागील कित्येक वर्षापासून इथे म्हणजे या अंत्येष्टीच्या कार्यक्रमात येत असतो, तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही पाहतो की इथे ह्याच गोष्टीची चर्चा होते की बा मोक्षधामाची स्थिती अशी आहे तशी आहे, आपण याला दुरुस्त करायला हवा आणि चांगल्या परिस्थितीत आणायला हवा. परंतु मागील 10-15 वर्षापासून आम्ही पाहून राहिलो की हे रखडलेलं काम प्रशासनाद्वारे कुठेही करण्यात नव्हते ते, आणि प्रशासनाचेही याच्याकडे कुठं लक्ष नव्हतं. तर तुम्ही प्रशासनाला ज्यावेळेस ही चर्चा चालत होती, तर गावातल्या लोकांमध्ये जी चर्चा होती, तुम्ही येत होता तिथं उपस्थित होते, त्यांनी तुम्ही तो प्रश्न ऐकला, तर त्या प्रश्नाबद्दल तुम्ही काही निवेदन वगैरे दिलेलं होतं का ऑलरेडी प्रशासनाकडे? प्रशासनाला प्रत्येक कामासाठी निवेदन द्यायची गरज नसतात. प्रशासनाचं काम असतं लोक आवश्यकतेसाठी, जे लोकांच्या आवश्यकतेची जे गोष्टी आहे त्यांच्याकडे सामाजिक जाणीव घेऊनच, आणि कुठे काम केलं पाहिजे कुठे नाही केलं पाहिजे याची त्यांना स्वतः दखल घ्यावी लागते. आणि इथे निवेदन देण्यासारखी गोष्ट नव्हती, परंतु आम्ही वारंवार त्यांना या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटते 4-5 वर्षापूर्वी घोडमारे साहेबांनी काही प्रयत्न करून हे मोक्षधामाचे हे शेड उभं केलं होतं, माजी आमदार. आणि त्याच्यानंतर मग इथे असं जंगल टाईप पूर्ण परिसर असा खराब होता आणि इथे बसण्याची सुद्धा कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. मग आम्ही जेव्हा हे फाउंडेशन उभं केलं त्याच्यानंतर आम्ही विचार केला का सर्वात पहिलं काम आम्ही हे करायचं म्हणून, आणि आम्हालाही गावातील संपूर्ण सामान्य जनता आणि जे काही लोक असतील त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद भेटून राहिला आणि एक काम सुरू आहे. कसं आहे, कोणतीही गोष्ट नवीन रूप द्यायचं असलं एखाद्या जुन्या गोष्टीला, तर त्याला काही खर्च लागतो आणि हा आर्थिक जे कंडिशन असते, आजकालचे युवा जे मेन विषय बेरोजगार आहेत, पण आपण तो विषय नाही आहे, पण सगळं काही आर्थिक इतका मोठा फंड उभा करणे हा कितपत म्हणजे तुम्हाला शक्य झालं आणि किती याच्यामध्ये प्रॉब्लेम आले? दादा कसं राहता, उद्देश जर चांगला आहे तुमचा तर तुम्हाला कोणत्याही कामात अडचणी तर येतातच, परंतु त्या अडचणी जशा खूप मोठ्या मोठ्या कामामध्ये येतात. आम्ही खूप कामं केले, वर्गणी जमा करून गणपती बसवले, खूप सारे शोभायात्रा काढली, DJ वाजवले, सर्व काही केलं, पण त्याच्यासाठी जेवढे एफर्ट लावावं लागते त्याच्यापेक्षा खूप कमी एफर्टमध्ये हे काम होऊन राहिलं. कारण कुठंतरी आम्हाला असं वाटते का ह्या कामाचा जो उद्देश होता आमचा हा चांगला होता. किती फंड आतापर्यंत लागला तुम्हाला? पैशामध्ये जर तुलना केली तर आतापर्यंत इथे कमीत कमी 5-6 लाख रुपयाचं काम झालं आहे. अच्छा, तर हा सर्व जो फंड म्हणजे पैसे नाही देता, हे डोनरनी स्वतः कोणी विटा दिल्या, रेती दिली, गिट्टी, सिमेंट, खूपशा लोकांनी कॅश कलेक्शनही दिला आहे. असं जर एकूण इथे झालेल्या कामाचं जर पैशामध्ये मूल्यांकन केलं तर सरासरी 5-6 लाख रुपयाचं काम इथे झालेलं आहे आणि अजून इथे 2-3 लाख 4 लाख रुपयाचं काम अजून शिल्लक आहे. आणि हा सर्व जो एक कम्फर्ट झोन जेव्हा बाहेर निघतो, तुम्ही याच्या सातत्याने मागे एका महिन्यापासून तुम्ही सातत्याने याच्यामागे कामाकडे लक्ष देत आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये प्रशासकीय काय मदत आहे? आता प्रशासकीय मदत म्हणजे असं होतं का, इथे मोक्षधामाच्या बॅकसाईडला तुम्ही पाहता का नदी आहे आणि मोक्षधामाच्या मागे कोणत्याही प्रकारची जागा नव्हती आणि आम्हाला तिथे कमीत कमी मोक्षधामाच्या मागे 20 फूट जागेची आवश्यकता होती आणि ते काम थोडंसं कॉस्टली होतं, महागचं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या इथचे बुट्टीबुरीचे ग्रामविकास अधिकारी आहे जोशी साहेब, त्यांना असं पर्सनली म्हटलं होतं की साहेब आम्हाला तिथे जे JCP वगैरेचा खर्च येईल त्याच्यात तुम्ही आम्हाला मदत करावी, तर त्यांनी आम्हाला 6 दिवसासाठी JCP ग्रामपंचायतकडून प्रोव्हाइड केलं होतं आणि त्याचा संपूर्ण खर्च त्यांनीच दिला आम्हाला. तर आता हे किती म्हणजे किती वेळाचं काम अजून बाकी आहे? अजून
मला ज्या प्रकारे गावातील संपूर्ण जनतेच्या आणि लोकांचा प्रतिसाद मिळून राहिला आहे त्या हिशोबाने जर मी म्हटलं तर कमीत कमी फक्त एक महिन्याच्या आतमध्ये मी हे संपूर्ण काम कम्प्लीट करून आमच्या फाउंडेशन इथून ग्रामपंचायतला हँडओव्हर करून दिले. तर आपल्या याच्यामध्ये काही मॅनेजमेंट आपलं याच्यामध्ये पाहणार आहे की मग डायरेक्ट ग्रामपंचायतकडे तुम्ही? नाही, आम्ही हे सर्व इथे सुविधा सुखसुविधा जेही काही आहे ते सर्व उपलब्ध करून हे ग्रामपंचायतला हँडओव्हर करून. अच्छा, ग्रामपंचायत मग पुढील कारभार ग्रामपंचायत बघेल. त्याच्यानंतर यांची देखरेख करणं आणि या गोष्टीवर बाकीचं मेंटेनन्स करणं हे त्यांचं काम आहे. तसं तर हे जे काम होऊन राहिले हेही काम त्यांचंच आहे, आमचं नाही आहे. परंतु कुठेतरी सिस्टम आणि आपण याला वेगवेगळं नाही करतायत, आपणच सिस्टम आणि सिस्टम आपण तर कुठेतरी सिस्टमच्या जिथे दुर्लक्ष आहे तिथं आपण काही ना काही केलं पाहिजे. मग त्या उद्देशाने आम्ही हे करून राहिलो. तर हा एक पहिला उपक्रम आहे जो एक चांगल्या प्रकारे तुम्ही राबवत आहे. त्याच्यानंतर जनशक्तीचा दुसरा धडाकेबाज कोणता एखादा उपक्रम आपल्यामध्ये आता दिमागात आला असेल की आता काम करत आहे, समस्या आहेत गावामध्ये, तर असा कोणता दुसरा उपक्रम आपल्यामध्ये जिथे तुम्ही मेन पॉईंट इश्यू करून नेक्स्ट आता आपल्याला ही टास्क करायची आहे? उपक्रम खूप सारे आहे. विषय असतो की लोकसहयोग आम्हाला किती मिळतो आणि वस्तुस्थिती अशी असते की आवश्यकता कुठे आहे. कोणत्याही कामाला हातात घेऊन कोणतंही काम करून घेणं तसं नाही. आता आम्ही शिवजयंतीनिमित्त एक नवीन उपक्रम राबविला आहे की बुटीबुरीतील 10 विद्यार्थ्यांना आम्ही 10वीपर्यंतचे शिक्षण देण्याची तयारी आमची स्वराज्य जनशक्ती फाउंडेशनची आहे. तर जसं सेशन संपेल तसं ते 10 विद्यार्थ्यांची आम्ही लिस्ट बनवून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहोत. कितीपर्यंत? 10वीपर्यंत. आणि त्याच्यानंतर आज आम्ही शाश्वती नाही, त्याच्यानंतर जर आम्हाला वाटलं असं का आम्ही करू शकतो तर आम्ही करू, परंतु आज बोलून नाही दाखवू शकत. धन्यवाद. आणि स्टार अपेक्स करून बी तुम्ही जे सामाजिक जाणीवचं काम करत आहे त्याच्याबद्दल आपले आम्ही आभार व्यक्त करतो. आणि हा जो एक सामाजिक जाणीवतून युवा वर्ग जो आजकाल आपला एक हा एक एक प्रकारचा रोष आहे, पण हा यांनी रोष एक प्रगतीच्या दृष्टिकोनातून नेऊन एक सामाजिक जाणीव ठेवून मोक्षधामाचं सुंदरीकरण केलं याच्याबद्दल स्टार अपेक्स न्यूज स्वराज्य जनशक्ती फाउंडेशनचे आपले आभार मानते. मी आपली रजा करतो कॅमेरामन सत्याके साथ नागेश गिरे. धन्यवाद.